देशाची वाईट अवस्था आहे. देशात धर्मांध आणि जातीवादी वातावरण आहे. पण संभाजी ब्रिगेड एकच अशी आहे की समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करण्याची भाषा करते. आज कोणतरी आमदार उठतो, दुसऱ्यावर बोलतो, कोणतरी सरकार उठतं, पैसे घेऊन विकलं जातं. पण आमचा कार्यकर्ता भविष्यात या सगळ्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे संभाजीपेठचे जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, पुणे शहराचे उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, पुणे शहराचे सचिव संदीप खारेकर, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, सरचिटणीस सिद्धार्थ खोंडाळकर, पर्वती विधानसभेचे अध्यक्ष कुमार पवार, कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष माया पवार, संघटक नरेश पडवळ, शंकरराव दादा फुले, और चित्रपट आघाडीचे अध्यक्ष अमर गजगाठे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं संभाजी ब्रिगेड जनता वसाहतच्या वतीनं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, सुस्वागत करतो. बांधवांनो, या भागामध्ये सतत कार्य करणारे आपले शाखा प्रमुख म्हणून, शाखा अध्यक्ष म्हणून रणजितजी लंगर यांची या ठिकाणी निवड केलेली आहे. जनता या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या भागातील उपाध्यक्ष समाधान घोडके यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचं पण आपण सर्वांनी स्वागत करावं. सचिव म्हणून तुकाराम चिकोटे यांचं या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांचं पण क्रिकेटच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडगे यांना विनंती करतो की त्यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पहिल्यांदा महिला आघाडीच्या या ठिकाणच्या पर्वतीच्या विभाग अध्यक्ष म्हणून आपण त्यांची निवड केलेली आहे. आता आमच्या आताही तारिकाताई बोलते यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गटामध्ये त्यांचं या ठिकाणी अभिनंदन, स्वागत. जगातील सर्व विद्वान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहूजी महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी तुमच्या आमच्यासाठी भोजनांसाठी आपलं आयुष्य वेचलं, विचार दिले, त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र आभार. संभाजी ब्रिगेडच्या पानवळ्याच्या शाखेचं उद्घाटन, जनता वसाहत शाखेचं उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराचे अध्यक्ष अविनाशजी मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं. सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडची त्याच्या आगामी महानगरपालिकेच्या निमित्तानं ही खरी सुरुवात आहे, मुहूर्त मिळेल म्हणून एकदा जोरदार टाळ्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व शहराच्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि शहराचे नवनियुक्त कार्याध्यक्ष अविनाश भाऊ घोडके, दोन अविनाश या संभाजी ब्रिगेडला म्हणजे एक पर्वतीतून, जनता वसाहतीतून आणि एक शहराचे यांच्या नेतृत्वाखाली ही जी गौरवण सुरू आहे, खरं तर महाराष्ट्रामध्ये नंबर एकची संभाजी ब्रिगेड भविष्यात दिसली पाहिजे एवढी ताकद या सगळ्यांच्या पाठीमागे तुम्हाला लावावी लागेल. खरं तर संभाजी ब्रिगेड काय आहे ती महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आज आमच्या महिला भगिनी या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत. ही आनंदाची आणि जमेची बाब आहे, कारण आज महिलांच्या हातामध्ये रोजगार राहिला नाही, आज तरुणांच्या हातात रोजगार राहिले नाही. सरकारची धोरणं इथल्या उद्योग व्यवसाय प्रकल्प बाहेर पळवण्याचे आहेत. महानगरपालिका इथल्या कारभाऱ्याने वरपडून खाल्ली. आज राज्यात आणि देशाची वाईट अवस्था आहे. देशात धर्मांध आणि जातीवादी वातावरण आहे. पण संभाजी ब्रिगेड एकच अशी आहे की समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करण्याची भाषा करते. आज कोणतरी आमदार उठतो, दुसऱ्यावर बोलतो, कोणतरी सरकार उठतं, पैसे घेऊन विकलं जातं. पण आमचा कार्यकर्ता भविष्यात या सगळ्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्यावर जबाबदारी, आपल्याला इथली जातीवादी व्यवस्था उकरून टाकायची,
याच्यासाठी तुम्ही आम्ही एकूण खांद्याला खांदा लावून आपल्या समतेचा भगवा जो आता शिवसेनेसोबत जोडला झेंडा आणि दांडा आपलं संभाजी ब्रिगेडची मुहूर्तमेढ एवढी मजबूत करायची वेगवेगळ्या भागामध्ये तुमची माझी जवळ आपण